अरे या दोघांच्या एक एक कानफडा तोड आणि शांत बसरव रे बसरव तो दाम हे चालतं का हे चालतं का ऐक ना अभि येत असेल तर ना एक इनो वगैरे किंवा ऍसिडिटीची गोळ्या ना माझ्या छाती जाम हे होते एक मिनिट हा एक मिनिट थांबा हा एक मिनिट कुठे थांबो मी अभि भोंडेला कॉल करू हॅलो कुठे आहे तू तू कधी येणार काय झालं अरे इथे बूट कॅम्पला सिद्धी आणि करंटची मारामारी झाली का चेतन मुळे म्हणजे सिद्धी आणि करणची अशी नाही सिद्धीने टॉपिक काढला होता पण चेतन आणि करणची मारामारी झाली चेतन आणि करणची झाली हा आणि सिद्धा कुठे आहे मग सिद्धा आहे इथेच पण चेतनला लागलं किती लागलंय बरंच लागलंय ते करणचं कडं लागलं त्याला असल्या माणसाला कशाला घ्यायचं मारामारी तू घाबरते कशाला त्याला चेतनला श्वास घ्यायला त्रास होतोय सिद्धीला फोन करतो सिद्धी नाही कॉल उचलला सिद्धी जाम भडकलाय खूप शिव्या दिल्या त्याने कोणाला करणला का हो तू येऊ शकतो का आता आता कसं येणार त्याने मग काय सिद्धीला कॉल करतो सिद्धी उचलणार नाही कॉल बघ ना ट्राय तर मारतो तू कुठे आहेस आता आतमध्ये हो तू घाबरू नको मी बोलतो चेतन आता मग कुठे आहे चेतन पडलाय पडलाय कुठे तो बोलतोय केतनला कॉल लावला अरे आणि मग असं काय करतो तो केतनला कॉल लावलाय बोलतो मॅटर वाढवायचं पोरं घेऊन ये तो केतन पण निघालाय घरातून ए तू कोणाची बोलते फोन ठेव चाल फोन ठेव बोलते फोन ठेव मीन मीन मी त्याला खरं वाटलंय त्याला खरं वाटलंय खरं वाटलंय मीन आता तुम्हाला फोन अरे पण काय अरे तुम्ही एखाद्याला घालवे आणि एखाद्याला प्रँक कॉल करणे काही आहे तू भांडणं काही घेऊन प्रँक कॉल करावे हॅलो काय झालं अरे याला नाही ना बाबा ठार केला तर नाव बदल माझं अरे ऐकत नाही 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 काय नाही भाऊ काय नाही काय नाही आता फक्त बघ भावा आणि हा करण जाम स्वतःला भाई समजतो तो चेतन भाई समजतो भावा या दोघांना पण तोडील रे मी यांना नाही तोडले ना ह्यांच्या आईला ह्यांच्या बघ आता कसं करतो जाम ओर होतोय ओर होतोय भाऊ दुसरं काय नाही माझ्या लागले आणि मी यांना तोडणार भावा कारण ह्यांची भांडणं मला आवरून आवरून कंटाळ आलंय भावा यांची भांडणं आणि मला आता छंद होते ए तू गप्प बस तू गप्प बस लांबो चल लांबो लांबो अरे तो पडलाय तिकडे आणि तो करण आहे ना करण तो स्वतःला जे आम्ही छानला समजवता त्याच्या फाटी टाकल्यात ना भावा कुसडा विसडा त्याला तो चार्ली अँड डेव्हिल घेऊन गेले तो बघता आता दिसू दे बघ काय करतो मी एक काम कर मी येतो तिकडे आज भावा तू नको येऊ मी सांभाळतो तू फोन ठेव तू झोप भाऊ यांचा खलास करतो खलास याला आज याला संपवतो अरे तेल लावत गेला भावा बूट कॅम्प वगैरे काय विषय नाही याला मी संपवणार आज विषय संपला भावा मला मारेल तो मला तो शिव्या दिला तो मला फोन करेल का लागला मी आज मर्डर करेल भावा अरे तो कामावरून थकून देऊन झोपलाय रे ऐक ना ऑफिसला तो
घरी असेल तो नाही ऐक ना, मी सांगतो तू सांग आता परत फोन आला त्यांना बोला अख्खी सोसायटी खाली आले क्रिसनी तर चापटावर घेतले बोला सगळ्यांना तू त्यांना तू बोल तुमच्यामुळे तुम्हाला सांगू का भावा याच्यामध्ये ना भावा एखादा मरल समोर पट प्रँक करायचं तर भांडणाचं नको ना काहीतरी वेगळा करू भाऊ एखादा घाबरेल रे पण तुला माहितीये का जग जाहीर दोघांचे राडे पहिल्यापासून तेवढं विश्वास तो स्ट्रीम बीम बघून येतोय तुला माहितीये मामाला मी करीन मामा जागा काय झालं बॅटरी इज डाऊन होईल डाऊन नको त्याला सांग ऐक ना आता काय रिएक्शन नको तर शिवाजी राहतो मी सांगतो तो घाबरला हॅलो हॅलो हा बोला करण बोलतोय करण काय चाललंय रे तुमचं अरे मी आईस्क्रीम आणलो भावा आईस्क्रीम आणलं आणि भावा झाला लफडा आता मी आता चेतन डायरेक्ट हात उचलतो काय अर्थ आहे का मी आवडीने आईस्क्रीम आणलो श्रीमंत बोलतो तुझी अवकत आहे का तू फक्त घ्यायला आणू शकतो 5 रुपयाची कुल्फी आणली तर अरे श्रीमानला समजायला पाहिजे ना तो चेतनला उचकवतोय तो उचकतोय तुला काय बोलू मी आता कॅन्डी आणली तर मला तीच भेटली बाबा मग आता काय उकडलेली अंडी आणू कचो इकडनं आपल्या सांग ना श्रीमान दर टायमाला मस्करीत घेतो बाबा श्रीमान दर टायमाला चढवा चढवी करतो बाबा अरे खाली पण वाटतं सिक्युरिटीवाला सांगितलंय रूम खाली करायला सांगितले आत्ताच्या आता आणि फुल तमाशा खाली बाबा चेतनने माझे आईस्क्रीम फेकून मारलं माझ्या कानफडात मारली माईक फेकून मारला म्हणजे मी रस्त्यावर पडलेलो कुत्रा आहे का बाबा त्यांनी चालू म्हणजे नाही का माईक होता हातातला तो फेकून मारला माझ्या त्याला अक्कल नाही तुला तर अक्कल अरे माझी तर अक्कल पाहिलं असं गुडघ्यात ती श्रीमानने आणली होती थोडी छातीपर्यंत गेली खाली आता त्याला बोल थांबतो पण आलाय येताना हे की त्याला फोन द्या काय लागले काय नाही हे बघ तो आलाय समोर मला त्या चेतनचा थोबाड पण नाही बघायचं भावा इथं मॅटर मोठा त्याने भावाला बोला काय अभि काय रे तुला बरं वाटतं पाणी देऊ कमरेला लागल्या बाम आहे का सिद्धी असू नका सिद्धी मी फोन घेतला का ऐक ना ते इनो पण दे मला छातीत पण चालेल बघ गुडघ्याला किती लागले बघ हिचा हळद हळद फोन ठेव रे डेव्हिड हॅलो नाही बोल ना अरे चेतन काय झालं रे कशाला अरे जाऊ दे रोजच रडत त्याला कोण रड रोजच ते अरे रोज तो करणं आला का ओव्हर करतो हो आज त्यांनी आमच ओव्हर केलं अरे पण तुम्ही काय लहान पोर आहेत का रे अरे लहानच आहेत कुठं लग्न आले तर आमची ते हळदला हळदला गुडघ्याला हळदला गुडघ्याला थोडीशी शेण तुम्ही मागे थांबा घरी जायचं आजपासून बुटकॅमला थांबायचं नाही तुम्ही आणि तू पण इकडे थांबायचं नाही आणि बुटकॅम बिटकॅम बंद सगळ्यांनी घरी निघायचं आजपासून काय बॅगा पॅक कर निघाल उद्या जाऊ बस ना खाली बाबा बस ना तू लांब राहा माझ्यापासून आता सांगते तुला तू त्या टायमाला त्याची बाजू घेतो बाबा त्याने आईस्क्रीम फेकून मारो तुला लाज नाही वाटली अरे तुम्ही आईस्क्रीम पाय भांडता तुमची लायकी आहे का हा अरे तुम्ही आईस्क्रीम पाय भांडता मॅटर करता एवढं हे केलंय एवढे डायलॉग कशाला तू लक मूवी नको बघू अभि बाबा हे बघ मला माझं माझं हे पण नव्हतं मी आवडीने आईस्क्रीम घेऊन आलो बाबा तर यांनी अरे पण आईस्क्रीम आणतो काय लुक्ख आहे का तू अरे आणलं काहीतरी भारीतलं तुला कोण मारेल तुला कोण काय बोलेल मारतोय तू काय करणार रे तू काय करणार रे मला अरे काय भेटेल अरे अभि सिद्धी ओव्हर करतोय रे बाबा अभि सिद्धी ओव्हर नाही करत तुला आईस्क्रीम फेकायची गरज नव्हती मी माझ्या लायकीप्रमाणे आले माझ्या अरे मग तुझी लायकीच आहे तुझ्यावर आईस्क्रीम मारायची बा ही बाटली डोक्यात थोडी ना मी स्वतःच्या मला कंटाळा आलाय जगायचा बाबा मागे त्रास मला नाही बाटली येताना यायला घेऊन जा बाहेर येताना यायला मी अभिष बोलतो ना एक याला एका रूम मध्ये ठेवा त्याला एका रूम मध्ये ठेवा मी दरवाजा तुटलाय अभि भाऊ दरवाजा तुटलाय कटकट यांच्या त्याला फेम पाहिजे हो फेम साठी हे करतो का रे अभि नाही का फेम साठी एवढा पाचला फेम करू श्रीमान म्हणून झालाच मोठा अरे मग श्रीमान म्हणून झाला मग झालो ना आज मी त्याला कधी काय बोलतो स्ट्रीमिंगचा तो सिद्धी त्या टायमाला श्रीमंत घेऊन काय लढतो टी ना एस येतो पहिला शिकला असता ना तर वेळेत काहीतरी केलं काय करते तू डोंगून शांत बघ स्ट्रीमिंगच्या गोष्टी चालू होती का मॅच बीस तुला यायचं का रूम अप करतो
आईस्क्रीम आणले प्रेमाने मोठा बसला पोगी मॅन. अरे या दोघांच्या एक एक कानफडत ओढ आणि शांत बसरव रे बसरवतो हे चालत का मेन मेन पिक्चर मेन ऍडमिट करते मागे तुम्ही मागे तर का तुम्ही मागे तर का ऐक ना अभि येत असेल तर ना एक इनो वगैरे किंवा ऍसिडिटीची गोळ्या ना माझ्या छाती जाम हे होते. एक मिनिट हा एक मिनिट थांबा हा एक मिनिट कुठे थांबो वाशी स्टेशन ला मी म्यूट केले म्यूट केले थांबा ना काम कर. हॅलो हा ऐकतोय त्या चेतन आणि तुम्ही दोघ आहेत ना तू आणि करण दोघ या खाली या तुमच्या दोघांच्या एक 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 अशा ना टिंब टिंबावरती एक फटके मारतो. तुम्ही आता लाईव्ह स्ट्रीम ला चालो प्रॅंक करताय. हा प्रँक नव्हता हा गिंगरँग होता गिंगरँग नवीन आलाय प्रँक पेक्षा भारी असते. आता स्ट्रीम लावली वाटते. अरे मी झोपलो होतो इथे ऑफिसला माहिती का आज. हा का मग आता मी बॅनर लावतो आता तुझा इकडं आमच्या इथं हे आता चप्पल द्यायला लागेल मग सकाळपर्यंत यायला पाहिजे. हॅलो चल गाईज आता प्रँक बोलले प्रँक गाणी गाणी आवाज एकाच्या एकाच्या कानात ते झालं. 30,000 लाईक प्लीज 30,000 तुला उठवला यांनी आणि मला मी बोललो पण होतो तू स्ट्रीम पण चेक कर मी नको बोललो पण यांनी केलं बाबा माझी काही चुकी नाही. अरे काय पाहतो मला आता हसायचा आवाज आला म्हणून मी स्ट्रीम चेक केली. सगळी माकडे एकाच 16,000 वॉचिंग गाईज मा कसं 16,000 लोक बघतात अभि इज्जत दे. 2,000 रुपये आलेत माझ्या ऍक्टिंगला. गाइस सच बताओ किसकी किसकी एक्टिंग आपको बादशाह लगी चार्ट में बताओ.